नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपल्या सर्वांना माहिती आहेच, सध्या चैत्र नवरात्रीही चालू आहे आणि या चैत्र नवरात्रीमधील आज दुर्गा अष्टमी आहे. आज अष्टमी तिथी आहे आणि आज मंगळवार देखील आलेला आहे. जशी आपण शारदीय नवरात्र साजरी करत असतो, शारदीय नवरात्रीमध्ये जशी आपण अष्टमी तिथी साजरी करतो, त्याचप्रमाणे या अष्टमी तिथीला देखील महत्त्व आहे. या अष्टमी तिथीच्या दिवशी मंगळवार आल्यामुळे या दिवसाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपण या अष्टमीला, या मंगळवारी आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी होतील तितक्या सेवा करायच्या आहेत. दुर्गा अष्टमी आहे, चैत्र महिना आहे आणि या चैत्र महिन्यामध्ये या अष्टमी तिथीच्या दिवशी आपण आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण दुर्गा सप्तसतीचं पाठ करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवीच्या मंत्राचा नामस्मरण करू शकतो. तुम्ही 108 वेळा ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाईन विच्छे या नवर्णव मंत्राचा तुम्ही जप करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या घरातील तुमची जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या मूर्तीला, टाकाला, फोटोला तुम्ही कुंकुमार्चन सेवा करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्ही मूर्तीवर पाण्याने, पंचामृताने अभिषेक करू शकतात. म्हणजे बघा, त्याचप्रमाणे तुम्ही माता लक्ष्मीच्या मंत्राचा अभिषेक माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठण करू शकतात. तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर देखील कुंकुमार्चन करू शकतात. या दिवशी तुम्ही लक्ष्मी अष्टक याचं पठण करू शकतात. आता बघा, ज्यांना 64 योगिनी यंत्र लावायचं असेल, त्यांनी आज अष्टमीच्या दिवशी ते यंत्र आणून आवर्जून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाला बाहेरून लावायचं आहे. बघा, 64 योगिनी यंत्र जर का आपण आपल्या दरवाजाला लावलं तर बघा, आपल्या घराचं संरक्षण होत असतं. या घरात किंवा त्या दरवाजामधून आपल्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करत नाही. चांगल्या गोष्टी आपल्या घरात प्रवेश करतात, आपल्या घराची भरभराटी होते, आपल्या घराचं रक्षण त्यामुळे होत असतं. ज्यांनी गेल्या वर्षी अष्टमीला हे 64 योगिनी यंत्र लावलं असेल, त्यांनी ते पुन्हा काढायचं आहे, ते स्वच्छ पुसून धुवून घ्यायचं आहे आणि पुन्हा ते लावून त्याला तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करून अगरबत्ती, धूप दाखवून त्याची पूजा करायची आहे. आणि ज्यांना लावायचं असेल त्यांनी आवर्जून आज अष्टमीच्या दिवशी ते आणायचं आहे आणि ते तुमच्या दरवाजाला लावून त्याची तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं, त्याचप्रमाणे धूप दीप लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. बघा, यामुळे आपल्या घराचं रक्षण होत असतं. या 64 योगिनी यंत्रामध्ये खूप मोठी ताकद असते. बघा, तुम्ही आवर्जून तुमच्या दरवाजाला ते आणून लावायचं आहे. त्यानंतर बघा, आज आपल्याला अत्यंत प्रभावी अशी सेवा, ती म्हणजे 11 लवंगाची सेवा करायची आहे. आता ही सेवा कशी करायची, कधी करायची, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझी व्हिडिओ जर का बघत असाल, तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा कुलदेवताय नमो नक्की लिहा. तर बघा, आज आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी होतील तितक्या सेवा करायच्या आहे. त्याचप्रमाणे आज कुलदेवीला कुंकुमार्चन कसं करायचं याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे, तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. आज तुम्हाला बघा, तुम्हाला तुमच्या घरातील देवपूजा करून घ्यायची आहे. तुम्हाला देवीला अभिषेक घालून घ्यायचा आहे. छान अशी पूजा केल्यानंतर तुम्हाला जेव्हा हा उपाय करायचा असेल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसून बसायला आसन घ्यायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 11 अखंड लवंग घ्यायचे आहे. लवंग घेताना तिला टोकाला जे फूल असतं ते फूल अखंड असावं. तुटलेलं असेल तर तशी लवंग आपल्याला घ्यायची नाही आहे. 11 लवंगा तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. ह्या लवंगा तुम्हाला एका डिशमध्ये घ्यायचा आहे, तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे. त्यानंतर तुमच्या कुलदेवीला तुम्हाला नमस्कार करायचा, गुरूंना नमस्कार करायचा, स्वामी समर्थांना नमस्कार करायचा आणि यानंतर ही सेवा करायची आहे. आता ही सेवा कशी करायची, तर बघा, आपल्याला 11 लवंगा घेऊन आपल्याला ह्या लवंगा 11 आपल्याला देवीला अर्पण करायचे आहे आणि हे करत असताना आपल्याला लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे. बघा, 11 वेळा लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे. काय करायचं, आपल्याला देवीसमोर एक लाल कपडा ठेवायचा आहे. कपडा स्वच्छ नवीन असावा आणि आपल्याला एक लवंग हातात घ्यायची आहे. एक वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे. लक्ष्मी अष्टक म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ही लवंग तुम्हाला त्या लाल कपड्यावर ठेवायची आहे. दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा लक्ष्मी अष्टक म्हणायचं, तुम्हाला ती लवंग पुन्हा त्या कपड्यामध्ये ठेवायची आहे. असं तुम्हाला 11 लवंगा घेऊन 11 वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि ह्या 11 लवंगा तुम्हाला देवीला अर्पण करायच्या आहे. आता हे कसं करायचं, बघा, ह्या लक्ष्मी अष्टकमध्ये फलश्रुती दिलेली आहे.
तर आपल्याला 11 वेळा याचं पठण करायचं आहे, तर आपल्याला 10 वेळा आपल्याला बिना फलश्रुती म्हणता याचं पठण करायचं आहे. फलश्रुती आपल्याला सगळ्यात शेवटी म्हणायची असते. तर यामध्ये 1 ते 8 ओव्या दिलेल्या आहेत. तुम्हाला फक्त 1 लवंग घेतल्यावर 1 ते 8 ओव्या म्हणायच्या आणि लवंग तुम्हाला देवीच्या चरणाशी अर्पण करायची. पुन्हा लवंग घ्यायची, 1 ते 8 ओव्या म्हणायच्या आणि तुम्हाला ती लवंग त्या कपड्यावर देवीच्या समोर अर्पण करायची आहे. असं तुम्हाला 10 वेळा करून झाल्यावर 11व्यांदा जेव्हा तुम्ही लवंग घेताल त्यावेळेस तुम्हाला हे लक्ष्मी अष्टक 1 ते 8 ओव्यांसहित फलश्रुतीसहित संपूर्ण म्हणायचे आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी तुम्हाला फलश्रुती ही म्हणायची असते. 11 वेळा तुमच्या ह्या लवंगा अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला त्या लाल कपड्यात ठेवलेल्या लवंगाची तुम्हाला एक पोटली तयार करायची आहे. ती पोटली तुम्हाला देवीच्या चरणाशी ठेवायची आहे. त्या पोटलीला हळदी कुंकू अर्पण करा, अक्षदा अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्या. माता लक्ष्मीला प्रार्थना करा की तुमच्या घरात सदैव तुमच्या घराची भरभराटी होऊ दे, घराची प्रगती होऊ दे, घरात अखंड वास लक्ष्मी मातेचा असू दे, घरात कशाचीच कमतरता पडू देऊ नको. तुम्हाला जी प्रार्थना करायची असेल ती तुम्ही यथाशक्तीने प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ही पोटली दिवसभर तशीच ठेवायची. संध्याकाळी आपल्याला ही पोटली उचलायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. मग तुमचं दुकान असेल, व्यवसाय असेल, तुमचं पार्लर असेल, तुमचं शिवणाचं दुकान असेल, तुमचं कुठलंही दुकान असू द्या, किराणा दुकान असेल, तुम्ही कुठल्याही दुकानामध्ये तुमच्या तिजोरीमध्ये गल्ल्यामध्ये जिथे तुम्हाला असं वाटतं की इथे आपल्याला पैशाची कमतरता आहे किंवा आपल्या धंद्यात प्रगती व्हावी, धंद्यामध्ये वाढ व्हावी, पैशाची आवक वाढावी, अशा ठिकाणी अशा तिजोरीमध्ये तुम्हाला ही पुढे ठेवायची आहे. बघा, खूप प्रभावी असा हा उपाय आहे. यामुळे आपल्याकडे पैसा हा खेचला जातो. लवंग ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि लवंग ही माता लक्ष्मीला आपल्याकडे खेचण्याचं काम करत असते. यामुळे माता लक्ष्मी ही आपल्याकडे खेचल्या जाते आणि यामुळे आपल्या घरात पैशाची आवक ही वाढत असते. तर अत्यंत प्रभावी असा हा उपाय तुम्ही आजच्या अष्टमीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. कारण बघा, हा योगायोग पुन्हा आपल्याला मिळत नाही. ही अष्टमी तिथी झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ही अष्टमी तिथी नवरात्रीत, आपली जी शारदीय नवरात्री आहे तेव्हाच आपल्याला ही मिळणार आहे. प्रत्येक महिन्याला अष्टमी तिथी येते, परंतु वर्षातनं येणाऱ्या ह्या 2 अष्टमी तिथी, चैत्र अष्टमी तिथी आणि नवरात्रीमध्ये येणारी शारदीय अष्टमी तिथी, ह्या 2 अष्टमी तिथीला खूप महत्त्व आहे. त्यातल्या त्यात आजची अष्टमी तिथी ही मंगळवारी आलेली असल्यामुळे ह्या अष्टमी तिथीला खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही पोटली तयार करून आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अत्यंत प्रभावी उपाय आहे, आवर्जून सर्वांनी करायचा आहे. त्यानंतर दुसरं म्हणजे आपण आपली कुलदेवी, आता तुमची जर का तुळजाभवानी असेल, तुळजापूरची आई असेल, तर बघा आपल्याला ह्या तुळजापूरच्या आईच्या मूर्तीवर किंवा टाकावर तुम्हाला कुंकवाने कुंकुमार्चन करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही लवंगार्चन देखील करू शकतात. तुम्हाला लवंगार्चन कसं करायचं आहे तर बघा, तुम्हाला 108 अखंड लवंगा घ्यायच्या आहे. अखंड आणि चांगल्या लवंगा घ्यायच्या आहे. तुम्ही ज्या वेळेस जसं आपण कुंकुमार्चन करतो तसंच आपल्याला लवंगार्चन करायचं आहे. तुम्हाला आपल्या कुलदेवीची मूर्ती किंवा टाक तुम्हाला एका तांबणात घ्यायचं आहे. बघा, थोड्याशा अक्षदा तांबणात ठेवा, त्यावर मूर्ती किंवा टाक ठेवा. त्या मूर्तीला, टाकाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करा. धूप दीप दिवा प्रज्वलित करून घ्या. बसायला आसन घ्या. कपाळाला हळदी कुंकू लावा. त्यानंतर तुम्हाला एका प्लेटमध्ये 108 लवंग घ्यायची आहे आणि आपल्याला 108 वेळा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करून किंवा कुलदेवीच्या मंत्राचा जप करत आपल्याला हे कुंकुमार्चन करायचं आहे, लवंग अर्चन करायचं आहे. तुम्ही हातात 1 लवंग घ्या आणि तुम्हाला ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडानी विक्षे हा नवर्ण मंत्र म्हणायचा आहे आणि ते लवंग तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे. तर असं तुम्हाला 108 लवंगा 108 वेळा हातात घेऊन 108 वेळा हा मंत्र म्हणून तुम्हाला लवंगाने देवीला अर्चन करायचं आहे. हे झालं लवंगार्चन. बघा, ही देखील अत्यंत प्रभावी सेवा आहे. लवंगार्चन करून झाल्यानंतर ह्या लवंगा पुन्हा तुम्हाला देवीला अर्पण करायच्या नाही किंवा पूजेमध्ये वापरायच्या नाही आहे. मग ह्या लवंगा काय करायच्या? तर ह्या लवंगा तुम्ही प्रसाद म्हणून तुम्ही रोज चहामध्ये टाकू शकतात किंवा रोज 1 लवंग तुम्ही स्वतः खाऊ शकतात. तर ह्या पद्धतीने 108 लवंगा तुम्हाला ह्या स्वतः खायच्या आहेत. तर अत्यंत प्रभावी ही देखील सेवा आहे. त्याचप्रमाणे तुम्ही श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात, माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकतात, अन्नपूर्णा देवीला देखील तुम्ही अशाच पद्धतीने कुंकुमार्चन करू शकतात किंवा तांदळाने देखील तुम्ही
अन्नपूर्णादेवीला अर्चन करू शकतात. तर ह्या अत्यंत प्रभावी सेवा महिलांनी आवर्जून आज दिवसभरात करायच्या आहे. या सेवेमुळे आपली कुलदेवी ही आपल्यावर प्रसन्न राहते. आपल्याला कुलदेवीचा हा आशीर्वाद प्राप्त होतो. ज्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, ज्या घराला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्या घरात सदैव लक्ष्मी नांदते. त्या घरात सुख समृद्धी ही अखंड प्राप्त होते. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा, इतरांना देखील शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.